जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा क्रीडा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छ सर्वेक्षण पंधरवडा अंतर्गत जामनेर नगर परिषदेमार्फत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेस जामनेर शहरातील बोधवड चौकापासून सुरुवात करण्यात येऊन सोनबर्ड येथील सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी शेवट करण्यात आला। या मॅरेथॉन स्पर्धेत मलकापूर येथील निखिम एम नेरे याने 12 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर सुनील भालेराव हा द्वितीय आला असून जयेश पाटील हा तृतीय आला आहे। तसेच बेलसिंग मुंदडा हा चौथ्या क्रमांकाने विजयी झाला आहे, तर केकतने भोरा येथील कृष्णा भगवान थेटे या धावपटूने 5वा क्रमांक पटकावला आहे। आता आपण सोनबर्डीच्या पायथ्याशी आलो असून येथे मॅरेथॉन स्पर्धेचा शेवट झालेला आहे, तर त्याचबरोबर या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकूण 3 क्रमांक काढण्यात आले होते। तर आता हे 3 क्रमांक कोणते आहेत, तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वच्छ संरक्षण 2023 तथा माझी वसुंधरा या स्वच्छ पंधरवड्याच्या निमित्ताने या ठिकाणी आज भव्य मॅरेथॉन स्पर्धा घडवलेली होती आणि या स्पर्धेची प्रेरणा या राज्याचे क्रीडामंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी घडली आणि या स्पर्धेमध्ये आज खूप उत्साहामध्ये स्पर्धा पार पडत असताना या ठिकाणी पहिले 5 स्पर्धक या ठिकाणी 5 झालेले आहेत। त्यापैकी प्रथम क्रमांक आलेला आहे निखिल एम नेरे, मलकापूरचा तो आहे, अतिशय सुंदर धावला, 12 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर तो धावलेला आहे। सुनील बालेरा हा तृतीय क्रमांक आलेला आहे, जयेश पाटील हा तृतीय क्रमांक आलेला आहे आणि देलसिंग राठोड मोंडळा हा चतुर्थ क्रमांक आलेला आहे आणि कृष्णा भगवान थाटे केकत निंबोरा हा 5व्या क्रमांकावर आलेला आहे। ही स्पर्धा अतिशय उत्साहात आणि चांगल्या वातावरणात सकाळी सकाळी या ठिकाणी झालेली आहे। मी या स्पर्धकांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि असेच आपण धावत राहा आणि या माध्यमातून पूर्ण शहराला मी आवाहन करतो की या स्वच्छ संरक्षण पंधरवड्यानिमित्ताने आपण पूर्ण शहराची स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। मागील वेळेस आपल्याला पूर्ण राज्यातनं 3रा क्रमांक आपला आलेला होता, आता यावेळेस आपल्याला प्रथम क्रमांक मिळाला पाहिजे अशी इच्छा या शहराच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन आणि या राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची इच्छा आहे। यांच्या इच्छेला आपण प्रेरणा द्यायची आणि आपण यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरामध्ये काम करायचं आहे। या माध्यमातून मी पुनश्च सगळ्यांना आवाहन करत आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत
स्वच्छतेचा पंधरवाडा या अंतर्गत आमच्या नगराध्यक्षासह साधनाताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद जामनेर यांच्या वतीने ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा आज आयोजित केलेली होती। यामध्ये पहिले 5 विजेते विद्यार्थी यांचं मी कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो। परंतु यामागचा आमचा संदेश नगरपालिकेतर्फे आम्हाला एवढं सांगू इच्छितो, आमच्या नगराध्यक्षासह साधनाताई महाजन यांच्यातर्फे आम्ही हा संदेश पोहोचू इच्छितो की जामनेर शहर हे स्वच्छ शहर सुंदर शहर बनवावं। जामनेर शहरामध्ये आपण जाणता जात सर्व स्वच्छतेचे कार्य व्यवस्थित चाललेले आहेत, त्याच पद्धतीने आपण कचरा मुक्त शहर तसेच प्लॅस्टिक मुक्त शहर हा त्यांचा मानस आहे। या संदर्भात आपण सर्वांना संदेश देऊया, सर्व जामनेर शहर स्वच्छ करूया। धन्यवाद। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।